आपलं जग हे आपलं नाही, पण तरी आपल्या भोवती फिरतं, आणि हे आहे माझं एकमेव जग, शाल्मी। दादा, ते एका खास विषयावर बोलायचं होतं। काय दादा, माझ्यासाठी वेळ दिला होतास ना तू, मग? आणि हा मी अक्षित। नाही ग, मी नाही बोलवलं, आणि सोबतीला माझ्या राशीला पुजलेली आहे राहू केतूची ही जोडी, आय मीन योगेश आणि कविश यांची जोडी। हा ओके बाय। जा ना योगीदा, मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय। आमच्यावर बोल ना। डोक्यावर पडलेत का तुम्ही? नाही गो, एवढ्या तू पडलंच करा। नाही रे, तूच पडलेस। कोणाच्या नादी लागते मी? कोणीतरी खरंच बोलून ठेवलंय, आर्ग्युइंग विथ स्टुपिड पीपल इज लाईक ट्राईंग टू किल अ मॉस्किटो ऑन युअर फेस। यू मे ऑर मे नॉट किल इट, बट यू विल स्लॅप युअर सेल्फ। ऐसा का? ओके मिस गुगल, सामने आना तो वाद नको घालू। हे परमेश्वरा, तुमचं चालू मी ऑनलाइन बघू। ऑनलाइन मित्र असो कि बायको, कधी केव्हा आणि कसं लाइफ मधून ऑफलाइन होतील ना सांगता येत नाही। अरे तैसा काही नाही दा, ऑनलाइन फ्रॉड खूप होतात आजकल, विसरलं तुझे 10,000? या रकांचा फुकटचा ओटीपी देऊन बसला। जाम दे रे, करा जखमी मीठ चोलत, ही गोष्ट वेगळी आहे, ही गोष्ट वेगळी आहे। कसं आहे ना दा, एका अहवालानुसार 70% घटस्फोट हे ऑनलाइन लग्न करणाऱ्यांचेच होतात, आणि त्यात पाणी मिळेल का? प्लीज गुगल, समाजला जास्त माहिती नको आहे, आता काय करायचं त्यात सांग। जवरा आमचा डोका चालल ना, तवरात सांग। सांगते। हा दादा कुठे? कविश दा, फोन कर ना त्याला। कुठे आहेस तू? इथे जवळच आहे। हा इथे आहे, हा इथे इथे थांब। हो पोचते तिथे, थांब। तू इथे किती दिवसांनी भेटतोय? हा तशी शाल्वी भेटते, पण तू, तुला वेळच नाही। एकटी चालीस? बोलतात ना की हे जग गोल आहे, खरं बोलतात। मी फिरून परत तिथेच ठाकलोय, पुन्हा त्याच टप्प्यावर आलोय। तोच क्षण पुन्हा माझ्या समोर आला होता, माझा भूतकाळ माझ्या समोर आहे, माझं हरवलेलं आयुष्य पुन्हा माझ्या समोर होत। मी पुन्हा तिच्यात हरवलो गेलो, आणि तिच्या डोळ्यात मीच मला शोधू लागलो। हरवलेलं प्रेम, ते आयुष्य, आणि तू हात कसा लावलास मला? हात नसता लावला तर तू पडली असती, पडली असती तर पडली असती। चल उत्तरा, निघूया इथून। काय आहे ना, ज्या माणसाचा चेहरा बघायचा नाहीये ना तोच समोर येतोय। रागना गेली ती कोण रे? कोण? कोण नाही की कोण आहे रे? कोण आहे काय तरी झोल आहे? कोण आहे रे? अरे काय, अरे तुम्ही पण ना, अरे अरे काय रे, अरे काय नाही रे, अरे काय नाही रे, अरे असं काय नाही रे, अरे अरे सॉरी सॉरी सॉरी, अरे तू कसा आहेस इथं कुठे? अरे हा राहुल, आम्ही एकत्र काम करतो। जस्ट अ मिनिट। हा हॅलो, मी इथे पोहोचलोय, तुम्ही कुठे आहात? ओके। अरे ते होणाऱ्या बायकोला भेटायला आलो होतो।
उत्तर नाही, कुठे आहेत त्या? कॉन्ग्रॅच्युलेशन. लव की अरेंज? अरेंज लव्ह मॅरेज आणि तेही आजच्या काळात. खरं प्रेम खूप कमी लोकांना लाभतं आणि काही ना त्याची किंमतही नसते. उशीर होतोय, निघूया. जवळ सुनी तू दूर का जावा, भेटूनी मनात का दुरावा, भावनांना माझ्या पुरयावा, का डोळ्यात तुझ्या मी दिसावा, हो जवळ सुनी तू दूर का जावा, भेटूनी मनात का दुरावा. तिच्या आठवणींनी पुन्हा अस्वस्थ झालं हे मन. मी त्या आठवणींपासून दूर पळत होतो पण त्या आठवणी माझा पिछाच सोडत नव्हत्या. काय करावं कळत नाही मला. मी माझं हे मन का कुणास ठाऊक तिच्यात गुंतत चाललं होतं, हरवत चाललं होतं, पुन्हा पुन्हा वळून ते तिच्यातच रमत चाललं होतं. कधी पलणार आहे? पलून दे, पलून पलून जाणार काय? लास्ट लागा जाणार आहे तो पलून अजून योगेश लॉक आहे, एक्सरसाइज करणार आता युवक. मी पण एक्सरसाइजच करते मेंदूचा, कळलं? अजून नको वाचूस, लवकर डोकरी होशील. काही काय दादा, वाचल्याने मेंदू तल्लख होत आणि हे एक्सरसाइज करण्यासारखंच आहे. पहिला चालूचा. आणि हा, जेव्हा आपण फिजिकल एक्सरसाइज करतो तेव्हा आपले मसल्स बिल्ड होतात, तसंच जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपले न्यूरल नेटवर्क्स आणि सर्किट अजून स्ट्रॉंग होतात. आणि अरे आधी त्या डोक्याचा भुगा होईल आणि तू काय काय शिकशील त्यांना अजून? त्यासाठी डोका लागत. काय दा, डोकं आहे त्याच्याकडे, फक्त ते वापरायचं कसं हे माहित नाही. काय 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 थांब, हिला आता मेरा शिवाय राहणार नाही. काय थांब तू आता थांब. ए हात नाही लावायचा हिला. अल्ला काय यार, दर फेरी प्रोटेक्ट करतेस ना तू? अरे करीनच, लाडाची बहिणीच आहे माझी ती. आणि काय चुकीचा बोलली ती? डोका असं तर वापरता माझी आता. अशांत अशा या माझ्या मनाला शांत करत होतो, समजवत होतो मी, पण अजूनही तो तिथेच त्याच विचारात गुंतलाय, अडकलाय. आणि त्यात पुन्हा येणार नव्हतास ना, तसं काय आलास? जा घरी जाऊन झोप जा अजून. काय ताई, सकाळ सकाळी टोमणे, तुला माहिती ना सकाळी लवकर उठायला जमत नाही मला. कसं जमणार, एवढे मित्र पाळून ठेवलेस ना. हाय, येणार होतीस ना? ते काय झालं की घरं काय ते सांग, मला वाटलं तू एकटी असशील म्हणून आले. आणि एकटी काय ना, हा आळशी. जेव्हा यायचं नव्हतं तेव्हाच नेमका आला. काय मग काय, सगळा गेम विस्कटवला याने. मी कसला गेम? ऍक्च्युली मला तुझ्याशी बोलायचं होत. बोल ना, काय बोलायचं ते तुझ्या समोर. हा मग काय झालं? अरे तू काय मुलगी आहेस का आमच्या गोष्टी ऐकायला? मर्द आहेस ना, मग मर्दांबरोबर राहत जा ना जरा. ते मी काय बोलत होते, तू गेला नाहीस अजून? अरे हा मुलगीच आहे, मुलगीच आहे हा.
काय फालतूपणा आहे, पहिला तुम्ही बोलवता आणि असा अपमान करता, मला नाही थांबायचं इथं. काय नाही ग, सारखं आपल्या पाठीपाठी करत असतो. ते सोड हा बघ, मगाच पासून आपल्या पाठीच आहे. तू का लक्ष देते त्याच्याकडे? मी आणि लक्ष पण काल गार्डन मध्ये दिसला होता. आणि तिथे जाऊ दे ना, तुमच्यात तसं काही नाही ना, आणि असेल तर तेही सांग, अजून वेळ गेलेली नाहीये. उठपण ना उत्तरा. तीच ना कालची गार्डन मध्ये दिसली होती. हो र, युवक त्यांच्या मागे कोण येतय? कोण रे कोण आहे काहीतरी झोलाय, कोण आहे काहीतरी झोलाय, कोण काहीतरी झोलाय. काय कोण रे कोण रे, हा काय चाललं, काय काय फालतूपणा चाललंय? फालतूपणा ज्या दिसतय ना त्याच बोलता. म्हणजे म्हणजे तिची पाठी पाठी काय चाललं तुझा? लोक जॉगिंगला येतात तिथे. मग काय, मग रस्त्यावरच्या गाड्या एकमेकांच्या मागे धावतात, ते काय एकमेकांचा पिछा करत असतात काय ना? तुम्ही लोक ना फुकटचा टाइमपास करायला आला इकडे. दादा तू शांत हो आधी, पण मला एक सांग, ती इकडे कशी? हे देवा, कशी म्हणजे? ती काल पण दिसली होती, मग आज. शाल्वी तू पण त्यांच्यासारखीच बोलायला लागली. अरे अरे संयोग असू शकतो, इट्स जस्ट अन कोइन्सिडन्स. इथं मला तुम्ही बोलवलं होतं, म्हणजे तुम्ही तर तिला नसेल बोलवलं ना इथे. हे आमचा काय संबंध आहे? तुमच्या दोघांशिवाय आयशा उत्पत्ती कोण करणार आहे? चांगलं ओळखून मी तुम्हाला दोघांना. काय पण नको बोलू, आम्ही नाही तुम्हीच बोलायला असं तिला. आपण हॅलो, ये मी जॉगिंगला आलो, तू पण ये. मायली मी ती आहे काही आहे भाई? कोणला फसवतात? तुझ्याजवळ नंबर असेल तिचा भाई, 100% असेल नंबराचा. हो का? माझ्याकडे तिचा कोणताही नंबर राहिलेला नाहीये. म्हणजे यापूर्वी या विषयावर मला चर्चा नकोय. चला घरी यायचं असेल तर या, आता मी चालू एकटाच. सिक्रेट बाहेर यावं लागत, लगेच कल्टी मारायला लागला बघ. ए थांब, अरे बोलू ये, सॉल्व करू तुझा मॅटर. ये जाऊ दे, आपल्यापासून पळत चालले तो. पळून पळून पळणार कुठे? हो मी पळत होतो, यांच्यापासून की माझ्या स्वतःपासून, की माझ्या भूतकाळापासून, की जे आता पुन्हा माझ्या वर्तमानात डोकावू पाहत होतं त्यापासून. समोर होती ती, पण बोलू की नको असे मनात तगमग. भेटलो तर ती बोलेल का, हाही प्रश्न होता. तू बोलत का नाहीस? काही नाही ग, पण तो. तू त्याचाच विचार करते अजून? पण दिसल्यावर दुसरं काय करणार? पण तो माझ्या मागे का? नको विचार करू, सोड. मी तरी कुठे धरलंय त्याला? ओल्ड आहे बट नाईस सेन्स ऑफ ह्युमर, त्यालाच बघून सुचलं की काय. काय पण, चल जाऊया. तो बघ श्रेयंश पण आला. हाय दी, कशी आहेस? मी ठीक, पण तू इथे? ते दादा सोबत आले होते. श्रेष्ठा, ही शाल्वी. हो भेटलो होतो आपण काल. अक्षितची बहीण हा ही? काय, लहानपणी बघितलं होतं तुला, गोड होतीस, आताही तशीच दिसतेस. तुम्ही मला माझ्या लहानपणापासून ओळखता? म्हणजे दादालाही ओळखत असाल? नाही, पण जेवढं तुला ओळखते तेवढं नाही. श्रेष्ठा, पण भेटून बरं वाटलं. मला पण. भरत मिलाप झाला असेल तर ताई नुगुया का इथून? जाम झोपायले. चल चल थांब रे, चल निघते. हो आले. हे दोघे कोण? भाऊ. भाऊ पण अक्षितचे मित्र. काय? अगं काही नाही, विचित्र आहेत दोघे. त्याचे मित्र म्हणजे विचित्रच असणार. कुणाचे? कोणाचे नाही. चल घरी. काय बोलली कानं तुझी ती? तारीफ करत होती.
विशेषण पण दिले तुम्हाला तुमचा विचित्र काय ना विचित्र मार्केट मध्ये भाव कमी होत चाललोय आपला आईला जो तो आपली इजडीचा भाजीपाला करायला बघतोय काय चाललंय या काहीतरी करायचं लागल आई विचार कर सोडना पडेगा हा अरे आजकाल लोक काही भी बोलायला लागले हो ना यायला आज हे बोलतात उद्या शामरापुरा पण येऊन बोलू आपल्याला नाही नाही ऐसा कैसा काहीतरी करायचं लागल बोलवलं होतं घरी का नाही आलास घाबरतोस का घरी यायला मी नाही घाबरत कोणाला मग बोलू भावाला इकडे काय सारखी सारखी भावाची धमकी देतेस जसा की तो समोर येऊन माझा गळाच पकडणार आहे बरा सापारलास ये साला कौशे फोन केलते फोन नाही उचलीस पैसे काय मला चाल काय नाही काय नाही एक सांग तुझा भाऊ कसा दिसतो का रे नाही ते एबीआयने इंस्टावर कधी फोटो नाही बघितलं ना म्हणून विचारलं त्याला फोटो काढलेला आवडत नाही अरे काय भाई कलर करतो फोटो मला आवरण नाही त्या फोटो बिटू तुला माहित आहे ना तो कसा दिसतो तो ना हॅन्डसम आहे उंच गोरा अरे सोड तो विषय अरे ऐसा कैसा सोरू तो दिसतो साधा पण खूप डेंजर आहे आणि त्याचा राग भाई तू ज्याला पण मिळतस ना नाव उठता है उठ जाता है आणि त्याचा तो मित्र आहे ना तर त्याचं काय तो तर महाभयंकर आहे तो तर खेचून खेचून तुडवून तुडवून मारतो मला आमच्या बहिणीत राहिले मिळतात योगेश नाही नको 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 अजून नको नाही नाही काय झालं काय नाही काय नाही हा हा मी आहे इकडे ओके येते थोडा वेळ हा मी इथेच आहे अरे हा कुठे गेला काय हे कोण होते ते मला काय नाही तुला काय वाटलं काय नाही काय आपण जाऊया का उद्या नक्की शॉपिंगला हा हा जाऊया ना वेळ हा वेळ आहे मी खूप सारी शॉपिंग करायची हा मला अरे यार ताई काय करते इथं अरे वा ताई चल ना तुझ्या ताईला भेटू चल चल नको 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 चल रे नको नको नक्की ना तिकडे जाऊया आपण हा हा नक्की जाऊया हाय ताई कोण आहे ही मैत्रीण आहे लग्न ठरवलं की काय काय भानगड काय नाही ते संस्कार संस्कारी आहे ना ती सर्वांचेच पाय पडते थोर मोठे छोटे कुणाचेच पाय नाही सोडत मला विसरलीस का माझ्या पण पाय पड राहू दे राहू दे कोणाला फसवतोस रे तू आम्हाला का समजत नाही छान आहे पण बघू ते सोड हे बघ ते अक्षितचे मित्र जाऊ दे ना ग चित्र विचित्र मित्र काय बोललीस ग काय नाही काय नाही काय नाही विचित्र ते पण आम्ही नाही तसं नाही मला तसं नव्हतं म्हणायचं नव्हतं म्हणायचं म्हटलंस ना काय काय लय झालं हा तुमचं तुमच्या बोलण्याकडे बघा बोलणं वी आर नेटिव्स अँड लव टू स्पीक इन आवर लँग्वेज अँड आय एम प्राऊड ऑफ इट इफ यू डोंट लाईक देन इट्स युअर प्रॉब्लेम नॉट माइन राहून दे राहून दे सगळी इंग्लिश आजच बोलशील का नंतर साठी ठेव तू रे ठीक आहे आणि मॅडम तुम्हाला का आम्हीच दिसतो काय चाललं काय तुमचं थांबा तुम्ही उत्तरा सॉरी बोल आणि चल बहिणी बहिणी तुम्ही नका पडू याच्यात ना आमची भाषा टोचते का तुम्हाला जगाच्या पाठीवर आमच्या सारखी बोलीभाषा कायच मिळणार नाही हे मान्य आहे की बोलीभाषा खूप छान आहे अशी बोलीभाषा सापडणार नाही आणि तुमच्यासारखे नमुने सुद्धा उत्तरा काय बोलतेस तू चल इथून
भाई नमुना बोलली ते आपल्याला काय बोलतं चोर तू म्हणास चोर मी काय झाला तुला अरे मग धर ना तुला बरं वाटतं का कंचपुरशी भांडते तुझा मित्र दादा थांब लोक भांडू शाल्वी तू मधी येऊ नको आज फॅसला व्हायलाच पाहिजे हॅलो दादा लवकर ये काय समजतस काय स्वतःला उत्तरा उत्तरा पाटील जिच्या समोर भले भले चेकमेट होत जातील चेकमेट होला का आम्ही बुद्धिबलांचे राजे नाही मनाचा राजा राजे कुठले टांझानियाचे कि माकडांच्या राज्याचे अरे तू काय बघत बसला जा भाड मी अरे जा ए माझा ऐका भांडू नका प्लीज ए चल बाजूला भाई ए काय करतो भीड ए काय नाही काय नाही काय नाही प्लीज भांडू नका भांडू नका तुला भांडायचं आहे का नाही मग चल वय बाजूला श्रेयांश तू नको पडू यात उत्तरा काय भांडतेस चल तू थांब ग हा राजे अशा सो कॉल्ड राजांचा बाजा वाजवलाय या उत्तरा तुला का मी ढोलकी वाटलो कोणी पण यावा वाजवून जावा हा ढोलकीचा डबल ढोलकी ए डोक्यात नको जावा असेल तर जाईल ना ए काय झालं शाल्वी तू ठीक आहेस ना मी ठीक आहे पण ते दोघ बघ अरे त्यांचं टेन्शन नको घेऊ नेहमीच आहे त्यांचं ते भांडण पण करतात आणि सॉल्व पण करतात पण दादा यावेळी सिरियस आहे चल ना ठीक आहे चल ते पण ना ए तू असेल घरची तुझ्या शानी तू दीड शाना योगेश कविश काय चाललंय अरे बघ ना ती दरवेळी आम्हाला काही ना काही बोलतय मग काय भांडणार तू साईडला वय आत्ताच्या आता दोघं शांत व्हा एकदम शांत मला भांडण नकोय उत्तरा सॉरी चला इथून सोचू एक हक्के बिल्ली चली हचको काय काय मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये आणि मला वाद तू घालतोयस मी तुला तर ना काही जमतच नाहीये आता तर तुझ्या ताई बरोबर भांडायला लागलाय अगं तसं नाही ग आता जर नाही गेलो ना ब्रेकअपच करायची चल श्रेयांश अरे ए फुटाणे चल साईडला हो अरे त्यांचा मॅटर आहे मी कशाला समजून घे ना तू माझ्या भावाला फुटाणे बोललास हा आपल्यामध्ये जो येईल ना त्याला असाच बाहेर काढणार हा तू ना हेच करत राह म्हणून तुम्हाला नाही आवडत आणि तू मला दादा चल इकडून तू थांब ग आज तर होऊनच जाऊ दे हे नको करू ते नको करू हा असं नको वागू तसं नको वागू शांतो शांतो अरे तू बाजूला हो रे हा बरं झालं तू गेलीस दूर नाहीतर या वाघेचा कुत्रा झाला असता बरं झालं खूपच बरं झालं माझी काळजी नकोशी वाटत होती ना तुला थांब उत्तरा दूर हो मुळात प्रेम नव्हतंच तुझं प्रेम आपल्यात होतं का कधी नाही म्हणजे माझ्याकडून होतं आहे तुला नाही कळणार मला कळत नाही मला जाऊ दे जा ना मी थोडी थांबवलो तुला सो फनी तू जा ना मी का जाऊ अजूनही उर्मटच आहेस चल उत्तरा जाऊ उत्तरा तिला पण काय टिप्स दे हाऊ टू स्पीक चा क्रॅश कोर्स दे माझ्याकडे बघण्यापेक्षा स्वतःकडे बघ तुलाच गरज आहे म्हणजे भांडणं कमी करशील जसं मी कारण नसतानाच लोकांशी भांडतो काय कशात तुम्ही मला भांडायचा मूड आहे भांडता का जरास असं करतो ना मी भांडायला तुला थोडी कारण लागतं अरे कुणीतरी थांबवा बट हाव बघेन मी माझं आणि तुला कोण भेटेल असं वाटत नाही मला भेटायला काय कोणी भेटेल उत्तरासारखी चांगली म्हणजे मी बाई तुला वाटत असेल ना तर आहेस तू म्हणजे उत्तरच चांगली आहेस ती मग कर लग्न तिच्याशी नाहीतरी तिनेही लग्न केलं नाही तुलाही तेच हवंय मग करा ना काय बोलते तू हा जर तू आयुष्यात सगळं विसरून पुढे जात असेल ना तर मी का नाही तुला का वाटलं उत्तरा विल यू मॅरी मी हो की नाही ते बोल हा 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 करेल ती हो ना शाल्वी काय हे विश्वास ठेव अक्षित वेळ देशील विचार करायला योगिता कुठे राहिला तुला घाबरून पडला तो हो का अरे मना वाटला तू बस का आईसा कैसा येणार नाही जया प्रॉब्लेम तया सोल्युशन लागणारच ना भाई तुम्ही आणि सोल्युशन
ऑलरेडी कन्फ्युज्ड आहे मी आणि त्यात एक मिनिट हाऊ टू ब्रिंग अक्षित अँड श्रेष्ठा टुगेदर. अरे बापरे गुगल पण कन्फ्युज आहे. अरे सोल्युशनच बेटर ना आता. ता तुमच्या दोघांचं झालं असेल तर मुद्द्यावर येऊया का. खरं तर प्लॅन नुसार काल काहीच घडलेलं नाहीये. यान तुझ्या दादाची चुकी आहे. तो भडकला. म्हणते जाऊ दे काय ऍक्टिंग केली. वा कवीस आज तुझा रिअल टॅलेंट बाहेर आला. कवीस माझं टॅलेंट सर. अरे तुम्ही पण कडक परफॉर्मन्स केलास. जाम भारी मजा आली. भाई ऍक्टिंग तशी आपली. मग यासाठी काय ऑस्कर देऊ तुम्हाला बेस्ट ओव्हर ऍक्टिंगचा. काय ओव्हर ऍक्टिंग काय बोलायचं काय तुला. एवढी ओव्हर ऍक्टिंग करून विषय ताणण्याची काय गरज होती. आम्ही आम्ही त्यांना विषय. आमची मुलं थोडी ती उत्तरा पाटील चेकमेट होत जातील वाली तिने त्यांना विषय. मी आता ही कशी आली. माझ्यामुळे तुम्ही जो परफॉर्मन्स दिला ना त्याच्यामुळे झाला सगळा प्रॉब्लेम. ए भाई जैसा काय तुझ्या परफॉर्मन्स तुला दोघं एकत्र आणणार होत. ओव्हर ऍक्टिंग ची दुकान. ओव्हर ऍक्टिंग का ओव्हर ऍक्टिंग तुमच्यापेक्षा बेटर ऍक्टिंग केली मी. हो का आमच्यापेक्षा बेटर करतस ना. शाल्वी देसीला ऑस्कर अवॉर्ड बेस्ट ओव्हर ऍक्टिंग चा. ए काय खरा बोला तो लागला ना. शांत एकदम शांत. काय म्हणताय तुम्ही सासू सुनांसारखे. तुला सासू बोलली ये रे. ठीक आहे मग तू सुन मुलगी कुठला. काल पण हेच घडलं. खोट खोट भांडण्याच्या नादात मेन मुद्दाच बाजूला राहिला. कळलं का. हा पण शाल्वी काल अक्षित मला प्रपोज करत होता तेव्हा तू त्याला सपोर्ट का करत होती. वेळच तशी होती काय करावं काय कळतच नव्हतं. पण यात आता श्रेष्ठाला कशी सामोरी जाऊ मी आणि दुसरीकडे अक्षित. काल जे घडलं त्यानंतर कसं तिला पुन्हा सामोरं जाऊ काही कळत नाही. मनाचं न ऐकता उत्तराला प्रपोज करून मी योग्य केलं की नाही याचा काही क्लू लागत नाही. बोलतात ना की रागात आणि अतिउत्साहात कधी निर्णय घेऊ नये. आता जर उत्तराला नाही बोललो तर तिचं मन दुखावलं जाईल आणि माझ्या निर्णयावर मी ठाम राहिलो तर मी आणि कदाचित ती पण. पण मी निर्णय घेतला होता. उत्तरा एवढं टेन्शन नको घेऊस. कशी नको घेऊ या दोघांना कसं फेस करू मी आता. पुरता घोळ झालाय. विश्वास ठेव सगळं नीट होईल. पण श्रेष्ठा माझी बेस्ट फ्रेंड आहे ती दूर गेली तर काय झालं. गप्प का. काल त्या साक्षीच्या मुळे तर माझ्या तसं काही नाहीये. मग झालं काय कालच्या त्या भांडणांमुळे. तर तो अक्षित त्याला ओळखतेस तू. झालं असेल तुझं बोलून तर जा इथून. मला जरा एकटं बसायचंय. मला कळत नव्हतं की कसं रिॲक्ट करावं. त्याच्यापासून दूर जायचा प्रयत्न करत होते पण माझी बेस्ट फ्रेंड पण माझ्यापासून दूर जात असल्याचं सारखं भासत होतं. आणि त्यात त्याला विसरता विसरता तो अजूनच आठवणीत घट्ट रुजत चालला होता. तेही सगळं व्यवस्थित होईल असं वाटत असतानाच. सगळं व्यवस्थित होईल मी हाव ना. हो आहेस ना म्हणूनच जास्त काळजी वाटते मला. प्रत्येक वेळी अंडर एस्टिमेट करतात आम्हाला. हो र उत्तरा काय म्हणले मी की टेन्शन घेऊ नकोस म्हणून. मग नाही यायचं म्हटलं तरी टेन्शन येणारच ना. हे बघ दादाने फक्त तुला प्रपोज केलं आहे. अरे त्याचंच तर मेन टेन्शन आहे. पूर्ण तर ऐक. दादाने तुला प्रपोज केलं वहिनीसमोर तेही तिला जळवण्यासाठी. आणि त्या दिवशी तुम्ही नोटीस केलं का नाही माहिती नाही पण त्या राहुलला बघून दादा खूप जेलस फील करत होता. म्हणजे आग दोनों तरफ बराबर लगी है. हा पण काय तुला दादाला हा बोलावा लागेल. नाही नाही मी नाही. एवढा खेळ पुरा झाला बस. प्लीज 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 तू पण ना. ठीक आहे मग तयार आहात तुम्ही मिशन साठी. हा मी रेडी जाऊ. आपण नेहमी रेडीच असतो. कंचा बी मॅटर असू दे. कोणला फोडायचा कोणला तोडायचा कोणला उचलायचा
आपण आम्ही रेडी म्हणून तर टेन्शन वाटतंय. हा जरा सेन्सिटिव्ह मॅटर आहे म्हणून. डोंट टेक टेन्शन, आम्ही सगळं सांभाळू. जरा तरी गडबड झाली ना तर तुमची क्लास लागलीच म्हणून समजा. चल उत्तरा आपण निघूया. धमकी असू जे आपलीच बहिणी सांगितली. अरे गरम बायको आहे ना, राहून दे र. पण तुझ्या बरोबर फिरायला लागल्यापासून ना लोक बोलतो तिथे बॉयफ्रेंड बॉयफ्रेंडची जोडी चाललंय. बकवास तू आता बिझा आहे. हॅलो. हा हा येतो येतो. हा दोघं येतो. हा ठीक आहे. योगेश चल. हॅलो परेश ना, काय होतं? चल. काल जाम डिस्कशन व्हायला आमचा. अरे मी असतो तर आईचा डिसिजन घेतला असता. आईचा डिसिजन व्हायला आमचा, तू नव्हताच ना म्हणून. म्हणजे मला केरला तुम्ही बाजूला. मग जा होता ना पार्टीला. जा काहीतरी चालला वाटतंय. वाशीत चालल्याचा परफ्यूम कोळशाचा परफ्यूम लावा जुनाग. फुल कर आपला. हाय हाय. मा पुढचा काय ठरला का? नाही काही टेन्शन नाही ना आता. टेन्शन तर आलंय. शाल्वीचा प्लॅन सक्सेस नाही झाला तर? उत्तरा दीदी ते यांच्या बरोबर. अरे हम है तो क्या गम है. वेल जे सगळं नीट. एकदा काय अक्षित न श्रेष्ठा वहिनी एकत्र आईल का? योगेश योभाग अक्षितचा म्यावनास. आता उत्तरा मॅडम टेन्शन नको जेव. शिकार गावले शिकार. काय बोलताय तुम्ही? तो बघ शिकार. हाय हाय. तू चाललंस का यार? दीदी दगा दिलास तू? मी एका साईडला आमच्या समोर यांच्याशी भांडतेस आणि दुसऱ्या साईडला कटकारस्थान. कसला कट? कसला कट? थांब आता त्याला फोन करून सांगतो. देव काय आलाय? शांत भाई तू ऐकशील का जरा? मला तुमचं काय ऐकायचं नाही. माझा मोबाईल द्या. ए शानिया ऐक जरा शांतपणे बसून बोलू आपण. बोलायचं नाही तोरा द्यायला. बोलतोय ना मी. हा काय करायचं बोल. श्रेयांश मला कोणाला फसवायचं नाहीये. मग हे काय? काल तू त्यांच्यासोबत भांडलीस मग आज आणि ताई आणि अक्षितला तुम्ही एकत्र का आणण्याचा प्रयत्न करताय? त्या अक्षितने सांगितलं असेल तुम्हाला सेटिंग लावायला. जा म्हणलं तुझा. आता आम्ही बोलू तू नाही. नाही नाही मला नाही ऐकायचं. काय तुझे तर शांत होय कविश. हे बघ श्रेयांश. काय बघू? कळतंय मला सगळं. त्या अक्षितने तुला मागणी घातली होती ना लग्नाची. मग तू कर ना. ताईला कशाला मध्ये आणतेस? श्रेष्ठा अजूनही अक्षितवर प्रेम करते. अक्षितवर काय बोलतेस तू? खरं बोलते. कॉलेज पासून त्यांचं प्रेम होत. त्यांना एकत्र आणण्यासाठीच आम्ही हे असं भांडायचं नाटक केलं होत. ती त्याला अजूनही विसरलेली नाहीये. ते दोघेही बोलत नसले तरी खूप काही चालले त्यांच्या मनात. पण मला का सांगतेस तू? जा ताईला सांग. अक्षित भेटल्यानंतर तुला तुझ्या ताईच्या वागण्यातला फरक कळला असेल ना तर तुला कळेल कि मी खरं खपला सगळ्या. तू इथे काय करतोयस? श्रेयांश मी तुझ्याशी बोलते. हो ताई उत्तरा दीदी सोबत आलो होतो. हिचं काय आता? हे तर दीरच होणार आहेत ना हिचे. हो ना उत्तरा तू इथे? हा ह्याने लोकेशन पाठवलं होतं. काहीतरी काम आहे असं म्हणत होता. काय रे केव्हापासून कॉलवर कॉल करते? फोन कुठे आहे तुझा? आता फोन पारला था मंगाने मना गवला. हो ना. हो हो चल ताई आपण निघूया. मी पण तुमच्या सोबत आहे प्लॅन मध्ये. प्लॅन नको तिथे पचकतो. प्लॅन प्लॅन प्रोजेक्ट प्लॅन प्रोजेक्ट प्लॅन कोणता नंतर सांगतो. चल आता मी पण यांच्या सोबत निघते.
उत्तरा थांबायचं असेल तर थांब, माझी काय जबरदस्ती नाहीये तुझ्या. नाही ग तसं नाही, चल. काय ना गवीश, ही स्टोरी कनशी काय झाल सांगताय ना. काय वेळ आपल्या भावाचा. आगे आगे देख होताय क्या. एक बोलायचं होतं, बोलू का? हा बोल ना. हा बाबा मी जातो, मला माहितीये मी मर्दय, मर्दांमध्ये जाऊन बसतो. रागावणार तर नाही ना? मी कशाला रागावू. नक्की हो. आता मी काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ की मी श्रेष्ठा उत्तरावरती रागवली नाहीये? काय झालं? काय नाही, किती दिवसांनी तुला हसताना बघितलं. चल. अजून एक विचारायचं होतं. आत्ता काय? तो तर नाही ना आजूबाजूला? कोण? अगं तो ग आपल्या गोष्टी लपून ऐकणारा. इथेच आहे मी. हे देवा, तू अजून पण? अरे तू जा रे. हा ठीक आहे, तुमचं चालू दे, मी निघतो. मला वेगळंच कोणीतरी वाटलं. कोण? अक्षित? श्रेष्ठा, मी अजून उत्तर नाही दिलं अक्षितला. मग तो तुझं बघ ना, मी काय सांगू. तुला काय वाटतं? मला काय वाटतं ह्याचा इथे काय संबंध? हा बोलू की? तुला जे वाटतं ना ते तू बोल. तुझी हरकत तर नाही ना? माझी कसलेली हरकत? जे होतं ते संपलं. पण मला या विषयावरती बोलायचं नाही आहे. तुझा निर्णय तू बघ, मला या विषयात ओढू नको प्लीज. ठीक आहे, यावर मी काही बोलत नाही, पण दुसऱ्या विषयावर बोलू शकतो ना? हा बोल. राहुलविषयी? यावरही बोलायला मला वेळ नाही आहे. त्याच्याबरोबर बोलायला वेळ भेटतो तुला, पण आम्ही काही काय तुझं आणि या विषयाशिवाय दुसरं काय बोलायचं नसेल ना तर बोलू नकोस. एक विषय आहे. अक्षित? अक्षितचा फोन आहे. हा हा येते मी भेटायला. हा ओके, चल बाय. त्याला भेटायला जायचंय. चल चल बाय, येते मी. काय आहे? एक प्रश्न विचारू का? तुला पण प्रश्न पडतात, चांगली गोष्ट आहे, विचार. तू कधी कुणावर असा प्रेम केला होता का? असा प्रश्न का विचारला तू? तुला साक्षी आणि माझ्याबद्दल तर माहितीच आहे ना, म्हणजे तू कधी प्रेम केलायस का? तर त्याच्या फिलिंग्स कशा असतात, त्या गोष्टी अनुभवायच्या आहेत. म्हणजे नक्की प्रेम काय असतं? प्रेम म्हणजे आदर, प्रेम म्हणजे काळजी. जेव्हा दोन लोक प्रेमात असतात ना, तेव्हा किती काय झालं तरी दोघांमधले जे सिक्रेट असतात ना, ते कोणाला कोणाला सांगत नाही. मग असं कोणतं सिक्रेट आहे अक्षित बद्दल जे तू मला सांगत नाहीयेस? इथे अक्षित कुठून आला मध्ये? मला जाणून घ्यायचंय हा अक्षित आहे तरी कोण. मला सतत वाटतं तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. मी काही लपवत नाहीये, आणि तो माझा पास्ट होता. पण तू अजूनही त्याच्यावर प्रेम करतेस. काय म्हणून तू सांगत नाहीस तुमच्यातला तो सिक्रेट? बोलायचं काय तुला? मला असं वाटतंय की तुमच्यात जे काही होतं ते तू मला सांगत नाहीयेस. मला गरज नाही वाटत की मी तुला सांगावं. काय ती काहीच बोलली नाही, तेव्हाही तिने काहीच नाही सांगितलं. चल चल बाय, अक्षित आला. सॉरी लेट झालं. काय सॉरी बोलतो तू? ते कशाला बोलवलं होतंस तू मला? लग्न करण्या अगोदर काहीतरी विचारायचं होतं तुला. कोणाचं? आपलं. विसरलास? ओ सॉरी सॉरी सॉरी. हा मग विचार ना. मला तुझ्या पास्ट विषयी जाणून घ्यायचं होतं. पास्ट? अरे तू जुनी मैत्रीण आहेस माझी, चांगली मैत्रीण आहेस. माझा सगळा पास्ट तुला माहितीये. असा कोणता पास्ट तुला नाही माहितीये जे मी तुला सांगू? त्या 5 सप्टेंबर 2012 पास्ट जे मला अजून माहित नाहीये. काय नाही घडलं त्या दिवशी? तेव्हापासूनच श्रेष्ठा तुझ्याशी बोलत नाही. ते तुलाही माहिती आहे.
काय ते तिला जाऊन विचार ना. तिलाही विचारलं पण मला नाही माहित ती का नाही बोलत. तू काहीतरी लपवतोस. असा लपवत असेल तर मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर. मग नको ठेवूस विश्वास. लग्न करायचं तर कर नाहीतर राहू दे. पण अक्षित. अरे थांब. येतो मी बाय. बऱ्याच दिवसापासून आज किती शांतता अनुभवतोय हो ना कविश. बरं वाटत पण हीच शांतता खायला उठते. शाल्वी माझं सोड पण आज कोणाचा तरी श्वास घुटमळल्यासारखा वाटत असेल हो ना कविश. हा पण काय. अरे श्वास घुटमळल्यासारखा. अरे दादा कसं आहे ना आगीला पेटता ठेवण्यासाठी ऑक्सिजन लागतो बरोबर ना. हो मा. आणि आज तो ऑक्सिजनच नाही. ऑक्सिजन आग काय बोलत काय. योगी दादा विषयी बोलतीये मी. हो र एकटा एकटा परत पार्टीला झाला येऊ दे त्याला बघते मग. बघ काय ते. पण तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मला मध्ये नका घेऊ म्हणजे झालं. म्हणजे तुला काय वाटलं आम्ही काय भांडत असतो. मी असं बोललो का. शाल्वी बघ योगेश नाहीये तर आता मीच भेटलो याला भांडण करायला. काय मी. बोलूच नको. अरे तू पण ना. मी गमतीने तुला असं काही बोलू पण शकत नाही का. हा मी तुझा घट्ट मित्र नाही ना योगेशसारखा. तू पण ना जाम नाटकी वेळेस. मी. अरे माझ्यापेक्षा तर तू जास्त नोटंकी आहेस. आवत तुझ्यापेक्षा तरी जास्त भारी जाऊ मी. काय करू टॅलेंटच तवरा आहे. अरे मग माझ्या टॅलेंटविषयी बोल काहीतरी. काय रा तुझ्यालाच नाही पार्टीला. अरे कंची पार्टी ना कंचा काय आयत्या सगळ्यांनी कल्टी मेरली. मला टांग मेरलीस ना. कर्मा रिटर्न. मार टोमनं मार आता. पहिली चूक. जाऊ दे केला माप तुला. पण हे काय जय आम्ही जाणार होतो ना तर एक गेम चालणार होतो. कोणता. कंची पण एक तारीख सांगायची आणि ते दिवशी काय घडलंय ना त्या तीन गोष्टी सांगायच्या बस. चल आपण पण शालू. शालू. पण शाल्वीच जिकल आपल्या. हो आमच्यापेक्षा टॅलेंटेड आहे प्रत्येक बाबतीत आईस आमची. यान तूच जिकशील. मग तरी शालू हरव तरी गम नाही. बघू कधी हुशार होस तू. दादा चॅलेंज एक्सेप्टेड. चल विचार प्रश्न. 16 सप्टेंबर इंटरनॅशनल डे फॉर प्रिझर्वेशन ऑफ ओझोन लेअर. काय 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 डोक्यावरून झाला सगळा. अरे ओझोन डे. ओके पण जवराय तवराच बोल ना. हा अजून. फ्रेंच वसाहतवादाने गुलामगिरी नष्ट केली आणि शहीद बलवंत सिंग यांचा जन्मदिवस आणि जनरल मोटर्स याचा स्थापना दिवस आणि सांगायचं होतं. औरा सगळं सांगायची गरज काय. अरे तिला बोलून दिला ना तर अख्खा दिवस कमी पडल. काय दा. अजून एक घटना इथे ऍड करतो. करू ना सवाल. बोल बोल. या दिवशी O3 म्हणजे ओझोन डे आहेच पण आपल्या ओटोचा पण वाढदिवस याच दिवशी येतो. हा आपला योगी दादा. काय. अरे हॅपी बर्थडे. आता अरे ऍडव्हान्स मध्ये जेवण ठेव र. आणि तुम्ही कोडम बोलू नका. आता पुढची डेट मी शेंगतोय 4 नोव्हेंबर. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची जयंती आणि जमुनालाल बजाज यांचा जन्मदिवस आणि एक परी आमच्या आयुष्यात आली होती ह्याच दिवशी शाल्वी नाव. शाल्वी हॅपी बर्थडे. अजून यायचंय. तुला कला आवरे गायर विश करायची. करू दे रडवान्स मध्ये विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे. पण ना आता आता 18 जून देशबंधू चित्तरंजन दास आणि फेमस केमिस्ट VC Ray यांची पुण्यतिथी आणि अरे या दिवशी कांची चांगली गोष्ट घडलीच नाही. दा चांगली गोष्ट घडली ना. ऐकून बरा वाटला. सांग सांग. याच दिवशी सुनीता विलियम्स ही स्पेस मध्ये सर्वात जास्त दिवस राहणारी स्त्री ठरली आणि याच दिवशी दादाचा जन्म झाला. अरे हॅपी बर्थडे परत ऍडव्हान्स मध्ये 6 महिने आधीच. ठीक आहे एक्सेप्टेड. चल ठीक आहे. आता 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस. याच दिवशी Voyager 1 हा स्पेस मध्ये पाठवला गेला आणि याच दिवशी Pan AM 73 हा प्लेनही हायजॅक झाला. हायजॅक. ओके. आणि दादा या दिवशी काय अजून घडलं होतं. दादा बोल. अक्षित बोल. अजून काय घडला होता 5 सप्टेंबरला. सांग समथिंग स्पेशल काहीतरी बोल. Thank you.
काम होतं का? तुम्ही या नंतर, मी येतो. याला बोलता करासाठी काहीतरी करायचं लागेल. हायजॅक करता याला? दादा, किडनॅप असं बोलायचं का तुला? अक्षित कडून काहीच कळलं नाही. ना ताई कडून. यांना समजवता समजवता माझ्याने योगेशची पोराची लग्न होतील. आणि त्यांना दोन दोन पोरं होतील. आणि ये दोघं, ये दोघांची गॅरंटी नाही जाईल. असं काय बोलतो तू? तयार आहेत ते लग्नाला? हो तयार आहेत, पण स्वतःचं मन मारून दुसऱ्यासोबत. काहीतरी नवीन प्लॅन करावा लागेल. प्लॅन? तुझा प्लॅन ना यो इचे पाय फ्लॉप होत आहे. माझ्यामुळे? मा आवरा कॉलेजचा मित्र तुझा, न तुला काय माहिती नाही. आम्ही असतो ना तर कवच निकाल लावला असता. लागला का निकाल? तुमच्याकडून काही होत नाही म्हणून दुसऱ्यांवर आरोप. आरोप अजून तर काही आलात नाही, आता करूच. हा हे भाई, तो फोन उचल तरी, नाही तर कट तरी कर. ऐसा का? रेडी? ओके. बोल ना, तुलाच लगीन करायचं होतं ना अक्षित बरोबर. मग का नाही करू? चांगला कमावतो, स्वभाव चांगला आहे त्याचा, सगळ्यांचा मान राखतो तो. मग का नाही करू? पण श्रेष्ठाच्या मनातच नाही येतो ना, काळजी आहे तिला त्याची. पण त्यांच्या लाईफ मध्ये काय झाले ते मला नाही माहित आणि जाणूनही नाही घ्यायचं. मला वाटला तर तुला याने इंटरेस्ट नाही म्हणून. तुला कळला मग सांग का त्या बँकेचा इंटरेस्ट. अरे काय, मी काय शेंगते, तुझा काय चाललंय, नुसती भप्पाडिंग करतस. काय माझा इंटरेस्ट कळला ना? मग चांगलंच आहे. मग कर लगीन, यात पाहिजे दोन तुला. हो करेल ना. त्याने दुसऱ्या कुठल्या मुली बरोबर लग्न करण्याऐवजी माझ्याशी लग्न केलेलं काय वाईट? तसंही अक्षित कोणाला नकोय. आज खरी गोष्ट समोर आली. तुला जे समजायचंय समज. शाल्वी, निघते मी. चल बाय बाय. उत्तराला भेटून आलंस वाटतं काल? हा ते कॉलवर ऐकलं मी. लग्न करायला एकदम उतावळी झाली आहे ती. लग्न करते ठीक आहे, पण निवडून निवडून निवडलं कोणाला? जाऊ दे, नाव पण नाही घ्यावंसं वाटत. अक्षित, अक्षित नाव आहे त्याचं. बोलायची गरज होती का? आणि तू तिथे काय करत होतास काल? अक्षित आणि उत्तरा दिदी लग्न करतायत. करू दे ना, तुझं काय तिथे? अरे एवढी काय भडकतेस? चल, राहुल येणार आहे, तू पण चल. मी चल? माझं तिथं काय काम? उत्तरा दिदी सोबत जा ना. चल बोले ना तर चल. मगास पासून थांबलोय, कुठे आहेत ते? तू थांब रे, येतील ते. हाय, सॉरी सॉरी, थोडं लेट झालो. इट्स ओके. श्रेयांश, आम्ही पण आत्ताच आलो. जस्ट अर्धा तास झाला. निघूया. एक मिनिट, मी अक्षितला पण बोलवलं आहे इथे. तो लग्न करतोय ना, तर तो इथे त्याच्या फियांसेला घेऊन येतोय. मुद्दाम. काही बोललात का तुम्ही? नाही ते. तुम्हाला माहिती नाही उत्तरा दिदीशी लग्न करतायत ते? उत्तराशी? वा छान, पण जमलं कधी ते? हाय, कसे आहात तुम्ही जीजू? अरे मी मस्त. एक मिनिट, एक मिनिट जरा. हा हॅलो. हा बोला ना जीजू. काय जीजू, बोलू पण नको का आता? आणि हा कबाब मी हड्डी इथे काय करतोय? उत्तरा म्हणून बोलव होतो, एकटीच जा म्हणून तरी बोलवलं. माझे स्पेशल टोमणे खायला, नाहीतरी कोणीतरी बकरा पाहिजेच होता. निघतो मी. थांब रे उत्तरा, तू पण ना. हा उत्तरा, बोल कशी आहेस तू? मी मस्त, तुम्ही बोला. काय बोलू, तुम्ही तर खूप मोठी ब्रेकिंग न्यूज दिलीत आम्हाला. काय खरं आहे ना? हो. मग बाकी तुमचे हे कुठे? ते काय. हाय उत्तरा, कशा आहात तुम्ही? मी ठीक,
तू कशी आहे? काय बोलतो? अरे लग्न जमवलं, त्या दिवशी भेटलो, मी माझ्या लग्नाचं सांगितलं तर तू उत्तराबरोबर जमवलं. हा बस जमव लागलं. पण लग्न करणार नाही असं बोलत होतास आणि अचानक काय आहे ना, आयुष्यात कधी कधी जुनं विसरून पुढे निघावंच लागतं. हो ना उत्तरा? पुढे निघणं सोपं असतं पण चुका सहजासहजी विसरता येत नाही. काय उत्तरा? कशाविषयी बोलतो? हा ते या वाक्याला ना कोट केलं पाहिजे. काय फिलॉसॉफी दडली आहे यात, हो ना दादा? ए मी काय म्हणतोय, आपण कुठेतरी जाऊयात का सगळे, म्हणजे जिथे निवांत गप्पा मारता येतील आपल्याला सगळ्यांना. मला नाही जमणार. पण सकाळी तर तुम्ही तयार होतात. हा मला ते बरं नाही वाटत आहे. वातावरणात फार बदल झालाय म्हणून असेल कदाचित. उत्तरा बरी आहेस ना तू? मी घरी ड्रॉप करू का तुम्हाला? नाही मी जाते. मीही येते. नको, श्रेयंश आहे माझ्या बरोबर, तू कर एन्जॉय. उगीच माझ्यामुळे कशाला तुझा दिवस खराब झाला पाहिजे. माझा दिवस तुझ्यामुळे खराब? काहीही काय, चल मी येते. नाही बोले ना मी. जाऊ दे उत्तरा, थांब तू. जाते ना, जाऊ दे, तिचा भाऊ आहे काळजी घ्यायला. हो ना? हो मी आहे ना. तेवढाच वेळ भेटेल दादाला लग्ना अगोदर, खरेदी बाकी आहे ना आणि इतर गोष्टी पण. काय काय, अरे बरोबर बोलते ती. आता लग्न म्हटलं की या गोष्टी आल्याच ना. मी पण निघतो, नाहीतर माझ्यामुळे तुम्हाला अडचण होईल. नाही नाही तसं काय नाही वाटणार. हा पण अक्षित, मी नाही जात, मी थांबते. नको, तू जा घरी. आत्ता मला बरं वाटतंय खरंच. नाही नाही, तुम्ही घरी जा, आराम करा. हो हो, मला पण घरी जावं असं वाटतंय. म्हणजे मला पण एक अर्जंट काम आठवलंय, मी निघतो. चल शाल्वी, बाय, आपण पुन्हा भेटू. हो नक्की, मीही निघते. चल शेंश. आता काय निघूया, अजून काय? ठीक आहे. असे एकत्र नाही आहेत पण एकमेकांच्या मनात मात्र दोघेही एकत्र आहेत. काय करू या दोघांचं? काही नाही करू शकत. मला वाटते ही भांगर खपणारच नाही. अरे कपाची लागल. पण कशी? ताई बरं वाटते ना? मी ठीक आहे. त्या उत्तरायताईचं पण लग्न ठरतंय ना? तुला का त्यांच्या लग्नामध्ये एवढा इंटरेस्ट? नाही म्हणजे तू पण लग्न करणार आहेस ना? चल. माझं आयुष्य एका वेगळ्या वळणावर आलं होत, तरी माझं मन वळून वळून तिलाच पाहत होत. जे माझ्या आयुष्यात घडत होत ते घडू नये असं वाटत होत. पण जे घडायचं असतं ते घडणारच, त्याला कोणी थांबवू शकतं का कधी? कोणी ते थांबवू शकलं असतं तर. दादा दादा ऐकतोयस ना? तू खुश आहेस ना तुझ्या डिसिजन बद्दल? कोणत्या? उत्तराशी लग्न करण्याबद्दल खुश आहेस ना? जीवनातला आनंद काहीसा हरवून बसलोय मी. आता जे काही मी करत होतो ती एक तडजोड होती, फक्त तडजोड. तुझं काय चाललंय? कुठे जातोस, कोणाला सांगत नाही, कोणासोबत जातो तेही सांगत नाहीस, रात्री उशिरा येतोस. काम असतात. नुसतं मित्रांबरोबर भटकायचं? तसं नाहीये ताई, एक मिनिट. हा साक्षी. काय? अरे तसं नाहीये. काय बघ, तुला बोलायचं असेल तर बोल, नाहीतर नको बोलू. काय? जा, तुला जे करायचं ते कर. काय झालं? काय नाही. मग? हा माझा पर्सनल मॅटर आहे. पर्सनल? केव्हापासून तू पर्सनल मॅटर ठेवायला लागलास? आज कळालं की खूप मोठा झालास तू. ताई तसं नाही म्हणायचं मला, पण तू यात पडू नकोस. बहीण आहे मी तुझी, तुझ्या आयुष्यात काय चाललंय हे माहिती असायला पाहिजे मला.
तू कधी शेअर करतेस का तुझ्या मनात काय चालू आहे ते? मी सगळं काही शेअर करते, काय लपवलंय मी? मग अक्षित विषयी का नाही बोलत? हो होतं माझं प्रेम. आणि आता तुमचं ब्रेकअप कसं झालं बोलताई? असं काय घडलेलं की तुम्ही वेगळं झालात? तो वेगळा इश्यू आहे आणि तो मला सांगायचा नाहीये. माझा पण मॅटर वेगळाच आहे, मी कशाला सांगू? ही साक्षी पण ना, काय बोलावं, कोणाला काय सांगावं आणि काय समजवावं काहीच कळत नव्हतं. मी जे गुपित एवढे वर्ष लपवून ठेवले होते ते कोणाला सांगू शकत नव्हते आणि त्याचाच त्रास मला होत होता. हेच गुपित मला अस्वस्थ करत होते. हा दादा, कुठे आहात तुम्ही? येताय ना? ही दोघं पण ना कधीच वेळेत येत नाही, नेहमी सारखेच लेट करंट आहेत दोघे. आणि जरा शांत आलेत दोघ. आपण ते काय भांडतो दोघ जण? सेम नवरा बायका अर्क, पण या अलकला व्हायला समाधात नाही. काहीतरी गुपित आहे, कळतच नाही काय आहे ते. कुछ तो है जे आपल्याला माहिती नाही. ते जर आपल्याला कळालं ना तर कदाचित आपण त्यांना एकत्र आणू शकू. उत्तरा, तुला माहीत आहे का काही? मला माहीत होतं तेवढं सगळं सांगितलंय मी, आणखी काय सांगू? काहीतरी आहे, तू परत सांग. ते कसे भेटले आणि त्यांच्यात काय काय घडलं सर्व डिटेलमध्ये. पण मी अगोदरच सांगितले सगळं. पुन्हा सांग, काहीतरी आहे जे आपण मिस करतोय, कोणता तरी एक क्लू जो आपल्या लक्षात नाही येते. हा, आणि व्यवस्थित सांग, आम्हाला समजलायचा. हा, मी व्यवस्थितच सांगते. जे कळायला ना दिमाग लागतो आणि जो नाहीये तुझ्याकडे. ही इन्सल्ट आहे आपली. मग का आरती करू तुझी? हा कर ना, आणि नारळ पण पोर तुझ्या डोक्यात. थांबा, भांडू नका. खोटं खोटं भांडण्याच्या नादात तुम्ही खरं खरं भांडताय. अरे पण तीच भांडतय मी. हे देवा, इम्पॉसिबल आहात तुम्ही. आता शांत व्हा. हिचे होणारे नवऱ्याची काय दशा करेल ना, काही सांगता नाहीये. काय बोललात? मी नाय, स्टोरी सांगतेस ना तू? हो, आणि सविस्तर इन डिटेल सगळं सांग. अक्षित आणि मी एकत्र कॉलेजला होतो. आजच्या सारखीच आमची तेव्हाही घट्ट मैत्री होती. आणि त्या दिवशी मी रिस्पेक्टमध्ये बोललो होतो तुझ्याशी आणि तू हाव यू डेड टू टॉक लाईक दॅट? ओळखतो किती मला? हा हात कसा लावला माझ्या मित्राला? तुला बोललो होतो ना माझ्या मित्राला हात लावायचं नाही म्हणून. तू याची बाजू घेतोयस? हा आपल्या खरा सरांबरोबर कसा वागला तुला माहिती आहे का? ते सर आणि आम्ही बघून घेऊ, तू नाही मध्ये पडायचं. अक्षित, अक्षित चल. हा बघ, मुली जा ऐकून पळतोय इथून. अक्षित, निग्लेक्ट कर, चल. पॅडी, मुलींविषयी बोललेलं मी खपून घेत नाही, माहिती ना तुला. मी मुलीला थोडी, त्याला. तू पण ना अक्षित, काय झालं असतं तर? काय झालं तर नाही ना, हे बघ मी एकदम फिट अँड फाईन. नीट पी तरी. प्यायची नाही, फक्त फील घ्यायचं. धूम्रपान स्वास्थ्य के लिए हानिकारक आहे. पण यार, या नादात ती दिसली यार. कोण? तीच ती, माझी चिसव का. ओहो, पण परत भेटेल की नाही माहित नाही. याच कॉलेजची असेल तर भेटेल. हा यार, भेटली पाहिजे. भेटेल भेटेल, पण
मगाशी तुला कोणीतरी शोधत होत. कोण रे? थांब, बोलवते. कशाला? मला नाही कोणाला भेटायचं. ही श्रेष्ठा. श्रेष्ठा? काय काम होतं? तुमचं वॉलेट. उत्तराकडे दिलं असतं तरी चाललं असतं. नाही, तुमचं वॉलेट आहे ना, म्हणून तुम्हालाच द्यावासं वाटलं. हा, पण तिने काय पैसे ढापले नसते. असून असून काय असणार आहे त्यात, 5 आणि 10 रुपये. हो का? इथे 5-10 रुपये ढापायला पण लोक कमी नाही करत. बाय द वे, थँक्स. ही माझी मैत्रीण उत्तरा, मी अक्षित, तू? श्रेष्ठा. श्रेष्ठा? फ्रेंड्स, श्रेष्ठा आणि माझी चांगली मैत्री झाली. एकत्र फिरणं, तासनतास बोलणं, त्यात एक दिवस विषय निघालाच. अक्षितने तिच्याविषयी सांगितलं. एक सांगू? बोल. माझी चिसौका सापडली. खरंच? हा, आपली श्रेष्ठा. काय बोलतो? जसं की मला माहीतच नव्हतं. एवढे दिवस लपवलंस, मग सांगितलंस की नाही? काय सांगायचंय? काय नाही, काय नाही. अगं चल ना, लेक्चरला लेट होतोय. बोल तू पण ना. काय? चल चल चल, तुझ्यात काही दम नाही. दम काय दम? आणि ती समोर जरी आली ना तर शब्द सुचत नाही मला. मग प्रपोज कसं करणार? खाणार? हां, कलमी खजूर, डेट्स डेट्स. नाही, ठीक आहे, चल उत्तर. दम असेल ना तर आत्ता डेटवर घेऊन जा तिला. डेट मिळेल का? माझी की. बोल आता, नाहीतर पुन्हा डेट भेटायची नाही. तू हिला सांगितलंस? हे देवा, तू पण ना. मग काय विचार आहे, जाऊया. पुन्हा वाटायला जायचं नाही माझ्या मित्रांच्या, नाहीतर. तू कोण आहेस रे? हा, दरवेळी मध्ये मध्ये करतोस. त्याच्यासाठी नडतोस ते दूर दूर पर्यंत दिसत नाही. आणि काय रे, स्वतःला काय हिरो समजतोस का? आणि मी विलन, आणि विलन शिवाय काय पिक्चर चालत नाही. आणि विलन फुटल्याशिवाय पब्लिकला मजा येत नाही. वाव, सो स्वीट, आवडलं आपल्याला. मग फोड ना मला. फोड फोड ना. ती वेळ येईल, नक्की येईल, पण आता नाही. घाबरला? आता मी चांगल्या मूडमध्ये, तो स्पॉइल कशाला करू. नंतर भेटू, नक्की. हा श्रेष्ठा, हा येतोय. समीर, याच्याबरोबर फिरणं बंद कर, नाहीतर गोतात येशील एक दिवस. ऐक माझं. थँक्स फॉर द ॲडवाईस, पण ती तुझ्याकडेच ठेवायची. कधी हिच्याबरोबर, कधी तिच्याबरोबर, आम्हाला पण चान्स द्या. काय बोललास रे तू? हिच्याबद्दल बोललेलं मला खपणार नाही, आधीच सांगतो. सोड त्याला अक्षित, सोड. अरे काय त्याच्या मागे हात धुवून लागलायस? काय जीव घेशील का त्याचा? विचारायला काय बोललं ते? माझ्या मैत्रिणीविषयी, इनफॅक्ट कोणत्याही स्त्रीविषयी बोललेलं मी खपून घेणार नाही, सांग याला. हे खरंय? मी तुला विचारतोय. नाही ते आपलं आत्ताच्या आत्ता सॉरी बोल. सॉरी. चल. काय चाललं, काय होतं तुझं? गुंडांसारखा मारामारी करणार आहेस? तो कसा बोलत होता ते दिसलं नाही तुला? कुणी काही बोलू दे, मग काय दरवेळेस मारत फिरणार आहेस त्यांना? हो. मला हे असं अजिबात आवडत नाही. हा, मला नाही आवडत असं वागायला, पण मला अन्य सहन होत नाही. मग मारणं हे काय शेवटचा पर्याय असू शकतो? दुसरा पर्याय दिसला तुला तिकडे? तू जर नसती ना तर अजून. तू काही करणार नाहीयेस, आणि इथून पुढे कोणाबरोबर भांडणार नाहीयेस, प्रॉमिस कर मला.
ते जाऊ दे. हे गे तुझ्यासाठी गिफ्ट. पण आधी तू मला प्रॉमिस कर की तू भांडणार नाही इथून पुढे. बर, मी प्रॉमिस करतो की या पुढे विनाकारण कोणाबरोबरही भांडणार नाही. खुश? आता तरी घेशील गिफ्ट? ओके. ब्रेसलेट छान आहे ना. हे आपलं विश्वासाचं आणि घट्ट नात्याचं प्रतीक. आणि हे आयुष्यभर माझ्या सोबत राहील. इथे मी पण आहे. टपकली मध्ये रॉंग टाइमला एंट्री मारायची सवयच आहे तुला. मी? हो हो तूच. आता काय बाबा, आमचं काय काम तुमच्यात? भेटलो तर भेटलो, नाही भेटलो तरी काय फरक पडणार आहे तुम्हाला? हा हा जा जा, नाही फरक पडणार मला, जा. किती रूढ आहेस तू, आता तर जाणारच नाही. नको जाऊस, बस इथेच. हा इथेच बसून राहीन. अजिबात हलू नकोस. हा नाही चालणार. चल श्रेष्ठ आपण जाऊया. तुझं काय आमच्या पाठी? ए तू जा यार. ठीक आहे जातो. हिचं बोलणं का सिरियसली घेतलंस तू? हिचं बोलणं हॅट ऍक्च्युली खरंच काम आहे मला. आणि मघाशी घडलं ते? मी येतो, अर्जंट काम आहे. काय झालं? अगं काय सांगू, श्रेष्ठाने घडलेली सर्व घटना मला सांगितली. तसं बघायला गेलं तर त्या दिवशीच तो मॅटर तिकडेच सॉल्व झाला होता. पण अक्षित तरी तो विषय सोडून द्यायला तयार नव्हता. मला अक्षितची चिंता वाटतेय. उद्या शिक्षक दिन आहे, काय तयारी केलीस तू? गुलाबाची फुलं आणलेत मी सरांना आणि मॅडमला देण्यासाठी. आणि आपल्या आवडत्या गुणे सरांसाठी ना एक खास गिफ्ट आणलाय मी. काय आणलायस? उद्या सर उघडतील ना गिफ्ट तेव्हाच बघ. सांग ना काय सिक्रेट गिफ्ट आणलंयस तू. अक्षित, अक्षित, अरे कुठे लक्ष आहे तुझं? सोड तो विषय. समीर सॉरी बोलला ना. हा मग त्याचं काय, कॉलेज बंक करून फिरायला जायचा प्लॅन होता आणि तू तुझ्या टीचर्स डे मध्ये बिझी झालीस. कर काय करायचं ते. एकाचा राग ना अजून गालावरतीच आहे. एवढा राग ठेवू नको नाहीतर गाल फुग्यासारखा फुटून जाईल. माझे गाल? आणि मग जेव्हा तू रागवतेस तेव्हा तेव्हा तू भल्या भल्या ना ऐकत नाहीस. मी का? ए शांत व्हा यार, काय भांडता, जरा थंड घ्या. दे. काय? थंड पाणी कोल्ड्रिंक आणलं असेल तर दे. काय तू प्रत्येक गोष्टीचा शब्दशः अर्थ घेतोस? हा जोक होता, फालतू होता. असू दे, उत्तराला आवडला. उत्तरा हो. मला का? नाही मी चालले, तुमच्या दोघात फसायचं नाही मला. थांब, मी पण येते. थांब ना, वेळ नाहीये. माझ्यासाठी पण नाहीये. चल बाय. अगं कुठे होतीस? इथेच आहे, अक्षितला शोधते. अगं घरी अर्जंट जावं लागेल, एक प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? अगं आजी पडली, मला घाईघाईत निघावं लागलं. त्यानंतर मी जेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांना भेटली तेव्हापासून श्रेष्ठ अक्षित पासून दूर झाली होती. त्याचं नावही काढलं की ती चिडायची. मी विचारायचा प्रयत्न केला पण तो समीर. त्याचं काय? त्याला काहीतरी माहीत असेल वाटत नाही मला. पण तो भेटेल का? तो कुठे आहे माहीत नाही. त्याचा ऍक्सिडेंट झाला होता आणि अफवा होती की ते समीरला भेटायचं लागल. समीर काय भेटल माहीतच नाही. एफबीला सर्च केला, इन्स्टाला बघला तरी काही क्लू नाही लागत. काय करू काहीच समजत नाही. जया हसायला पाहिजे ती प्रत्येक जागा शोधली पण यो आहे तरी काया. यो कवीच बिना अँटाई मला कल्टी मेरली. तो तरी काय करील, काम व्हावा म्हणून ज्याला आपल्या मित्रासाठी अक्षितसाठी शोधलाच पाहिजे. भेटला पाहिजे पण कया भेटल. उत्तरा बोलली ते गावान जेल होतं. हा तू तू इथे काय करतोयस? ते बोलायचं होतं पण मला नाही बोलायचं. अगं ऐक, मला उत्तरासोबत लग्न नाही करायचंय. मग मी काय करू? प्लीज तिला हे सांग.
मी का सांगू? तू सांग. त्या दिवशी मोठ्या एक्साइटमेंट मध्ये प्रपोज मारलास ना उत्तरा, विल यू मॅरी मी? तसंच सांग. त्याला खूप उशीर झालाय, ती आजच लग्न करायचं म्हणते. काय आज? पण तिने तर काय मला सांगितलंच नाही. हे उत्तर आपण ना आज तिने तिच्या वडिलांनाही बोलून घेतलंय आणि या शालवीने हे घोळ घालून ठेवलंय. तिला का दोष देतोयस बिचारी? बिचारी? अरे काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन फॉर्म भरून घेतलाय मॅरेज सर्टिफिकेट साठी आणि कुठल्या तरी डॉक्युमेंट वरती माझी साईन पण घेतली आहे. आता थांबवणं कठीण आहे, लहान बहीण आहे ना, काही बोलू पण शकत नाही. तू चोडावून घेतलंस हे. आधी प्रॉमिस करायचं, स्वप्न दाखवायचे आणि मग ती मोडायची, हेच जपत तुला. त्या दिवशी तू असं वागला नसतास तर. इथेच असला पाहिजे कुठेतरी. श्रेष्ठ, तू ना हेच कर, ह्याला मार त्याला मार. थांब, पुन्हा भेटू नकोस मला. मला दिलेला प्रॉमिस तू एका दिवसात मोडलंस, तिथे नातं मोडायला किती वेळ लागेल? ऐक, तसं नाहीये. मग कसं? म्हणजे अर्थ नाही ना माझ्या बोलण्याला. आणि दुसऱ्या दिवशी पॅडी ऍक्सिडेंटमध्ये गेला हे न्यूज पेपरमध्ये कळालं आणि ह्याला जबाबदार तूच होतास. मी? हो, तूच मारलंस त्याला. तुझ्यावर प्रेम होतं म्हणून ही गोष्ट लपवून ठेवली. कशी लपवली ते माझं मलाच माहीत. आणि समीरही तुझ्यामुळेच गेला. माझ्यामुळे? हा, तेव्हा त्याच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. न्यूज पेपरमध्ये नाही ना? पण सोशल मीडियावर तर होती ना. तू खात्री केलीस का? क्रॉस चेक केलीस का ती गोष्ट? करून करू काय, तू केलेलं थोडी बदलणार आहे. आणि सगळ्या क्लासने त्याला ऑनलाईन श्रद्धांजली वाहिली होती. तेव्हा सोशल मीडिया. पण हे खोटे आहे. तो खोटे आहे, काही बोलू नकोस. सोशल मीडियावर अजूनही असेल ना तू? तर नाही. तुझ्यामुळे केव्हाच अकाउंट बंद केला. पण हे काही ऐकायचं नाहीये मला. मग उत्तराचं काय करायचं ते तरी सांग. तुझा प्रॉब्लेम तू सॉल्व्ह कर. अक्षितच्या लग्नाचं ऐकून मन अजून सैरभैर झालं होतं. कोणाचा कधी वाईट विचार केला नाही, पण असं वाटत होतं की त्याचं लग्न कधी होऊच नाही. हा विचार चूक होता की बरोबर माहीत नाही, पण मनात तसाच विचार येत राहिला. काय र मंगांशी बघते तुला, जालाबीला चला लागलास का काय? तुला चोर वाटलो मी? आजकाल चोर पण पॉश मध्ये कपडे घालून फिरतात आणि आजकाल चोर पण मालिक असल्यासारखं वागतात. स्मार्ट वेस, काय काम काय तुझा? समीरला भेटायचा होता. समीरला कोणाला? एक काम होता. कंची आयलेस? जुगाव. काय जुगाव? चंद्रावायला वलिकतस? हो, ते आमचीच काकीच लागत. तुझी काकीच? ती आमची बहिणीस, आमच्या आजूच्या आजूच्या बापाशी आत्याच्या आत्याच्या नानीशी मामाशी पोर. हा, समाजला? हा, सुखदेवला वलिकतस तो? हा बोललो तर परत लांबचं नातं सांगित बसेल. नाही काय तू पण, तो माझ्या बहिणीच्या दिराच्या मुलीची सासऱ्याच्या बहिणीची सासू. सांग काय? सासूशी बहिणीच आहे ना तिचा पोर्या. यो नात आहे का? अरे यो डोलीचा जाल परवाडला
पण यो नात्यांचं झालं नाही परवडलं. आता कोण कोणचा कसा काय लागतंय काही समज नाही. काय तू पण नाते हातील म्हणून आपण आव ना. तू रामदासला ओळखतस? नको नको राहून दे जरा. तुला पाहिजे तर आमच्या अख्ख्या कुटुंबाची ओळख सांगेल. रेशन कार्ड तुला हातानं आणून देईन. फक्त समीर काय भेटेल ते सांग. समीर ना? थांब एक मिनिट थांबा. हा 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 त्याला सांग अक्षितचा मित्र आहे भेटायला. हा शाळेच्या मंगळ जा भरणीव. ए तू योगेश कर अक्षितचा मित्र? हो आनंदाने पाठवले म्हणा. तो बोलतोय का? तुझं काहीतरी काम आहे? हा पर्सनल काम होता. समीरशीच बोलायचं होता. तू जू गावून राहतस ना? मग तू सोमनाथला ओळखीत असशीलच. परत त्याच? नाही नाही नको नको. अरे आनंदला लावा भेटली ना का ऐसाच होता. नाही ना गंमत केले गंमत केले तुझे. अक्षीचा मित्र ना तू? हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कशाला बोलवलं ह्यांनी काय माहिती. त्यात श्रेयांश पण नाही सोबत. तशी माणसं चांगली आहेत. सोशल मीडियावर होतं ते? त्या अफवा होत्या. कोणीतरी गंमत म्हणून पेरलेली बातमी होती. त्याला पकडलं आम्ही नंतर. पण तू खात्री न करता कसा काय विश्वास ठेवलास? चूक झाली. अजून एक चूक केलीस तुम्ही. अक्षितला नाही ओळखायची. सांग मित्रा काय झालं त्या दिवशी. त्या दिवशी काय? अरे घे रे. हे कोल्ड्रिंक सारखं वाटत नाहीये. पी रे. विश्वास नाही का माझ्यावरती? नाही रे तसं नाही. गरगडतंय मला. डोकं पण खूप जड झालंय. काय होतो यार? पण का? रिवेंज. खूप इन्सल्ट केलाय तू माझा. बदला तर घ्यावाच लागेल. तू मित्र आहेस ना माझा? मी कोणाचा मित्र नव्हतो आणि नसणार. मग एवढे दिवस होतो ते. पैसा आणि पॉवर तुझ्याकडे आहे म्हणून ठेवली होती ती दोस्ती. तू मला हर्ट केलंस. मला पैसा आणि पॉवर पेक्षा मला माझा इगो प्यारा आहे. आणि तू तोच. आता तुला मारा. भाग समीर भाग. समीर काय करतो? आणि त्या दिवशी चकमकीत पॅडीचं ऍक्सिडेंट झालं. तू ना हेच कर. ह्याला मार त्याला मार. पुन्हा भेटू नकोस मला. मला दिलेला प्रॉमिस तू एका दिवसात मोडलंस. तिथे नातं मोडायला किती वेळ लागेल? ऐक तसं नाहीये. मग कसं? म्हणजे अर्थ नाही ना माझ्या बोलण्याला. Thank you.
केवढी मोठी चूक झाली माझ्याकडून. आणि अक्षितने हे सांगितलं का नाही मला? का लपवलं त्याने माझ्यापासून? त्याने सांगायचा प्रयत्न केला पण तुम्ही. हो, मीच त्याचं काही ऐकलं नाही. आणि माझ्या वडिलांनी 5 सप्टेंबर पर तीच गोष्ट त्याला लपवायला सांगितली. पण का? पॅडीने कोल्ड्रिंक मध्ये ड्रग्स मिसळून मला प्यायला दिला होता. त्यावेळी माझी अवस्था खूप नाजूक झाली होती. पण त्यावेळी अक्षित मला वेळेवरती हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं म्हणून वाचलो. पण ड्रग्सची मात्रा जास्त असल्यामुळे कदाचित तुरुंगात जाण्याची वेळ आली असती. आणि असं झालं असतं तर कुटुंबाची बदनामी झाली असती. आणि माझे वडील नामचीन व्यक्ती असल्यामुळे त्यांनी ती गोष्ट दाबली. आणि त्याचवेळी कोणालाही न सांगण्याचं वचन अक्षितकडून माझ्या वडिलांनी घेतलं. म्हणून तो काही सांगित नव्हता. आणि चांगले मित्र असू दे किंवा प्रेम, फार कमी लोकांना मिळतं. आणि या मित्राने मला तुमच्या दोघांबद्दल सांगितलं. आता हे ऐकून तुला काय करायचंय ते तू ठरव. मी निघतो. मी उगाचच बोलले अक्षितला. अशी कशी चुकले मी योगेश भाऊ? आणि त्यात आज अक्षितचं आणि उत्तराचं लग्न. वैलाने लग्न अजून भावाचा वेल जेले ना वहिनी. वहिनी बोलला तर चालेल ना? हा पण. डोंट वरी वहिनी, काय पण व्हायला तरी योगेश आहे ना. हा हॅलो, काय वेसरा, ये लवकर, वाट बघतय. कविश येतोय, तुम्ही टेन्शन घेऊ नका, वेल सगळं व्यवस्थित. माझ्याच मुळे झालंय सगळं. मी माझा इगो सांभाळत बसले आणि. हम है तो क्या गम है. वहिनी चला. बट हाउ? कैसा? चल, ये है अपनी सवारी. अरे ये कौन सी वस्तु नेलीस तूने? अरे तू बेस्ट ना, तुला काय करायचं आहे? अरे वो पटकीचा आहे, काय करतोय? श्रेयश तू? हा तर इथे उत्तरा दीदीच्या लग्नाला चाललोय. काय भाऊस आहे, स्वतःच्या बहिणीचं लगीन सोरूनशी. काय भाऊस भेटले शी. अरे हे सगळं नंतर बोलू, आधी निघूया का? हा बसा वहिनी. ए वही तक रह, चल. ए चल बाबा लवकर फटाफट चल. अरे लईंगेर ते उत्तरा नकुशी होतय. हो ना. अहो चला लवकर. पण याला बहिणीची जरा पण काळजी नाही. अरे तसं नाहीये योगेश भाऊ, काय टाइमपास चालू आहे, चला ना लवकर. गाडी तो चालवतोय का मी चालवतोय? हे कवी झे पटापट. मीटर डाऊन करू. अरे मीटर डाऊन काया, त्या अक्षितच्या लग्नाचा काउंट डाऊन चालू होईल. चल लवकर चल. अरे चला लवकर. ही उत्तरा पण ना अशी कशी वागली. अरे तसं नाहीये ताई. आणि तू ती लग्न करते, तू मला का नाही सांगितलंस? ताई मला वाटलं की ती तुला स्पेशल इन्व्हाइट करेल म्हणून. माझी बेस्ट फ्रेंड असून तिने मला नाही सांगितलं. एकतर ती रागवली आहे, त्याच्यात अजून मला आठवत नाहीये. तुम्ही लग्नाला येणार नसाल असं तिला वाटलं म्हणून कदाचित आवतो नवा दिला तुम्हाला. बाला श्रेयस. हो हो हो. काम नीट नाही जमे याला. काय? काही नाही. कवीस काय जावाचं माहित आहे ना तुला? अरे ते मॅरेज रजिस्ट्रेशनच्या ऑफिसला जावाचं आहे. अरे मग चालतं या. अरे नाही नाही नाही, पहिला मंदिराने लगीन करणार होत ना मक्षी. अरे मक्षी मक्षी काय बोलतस, आता मंदिराने चाल. अरे नाही नाही नाही, ते पहिला रजिस्ट्रेशन ऑफिसला जाणार होते. अहो आठवा व्यवस्थित प्लीज. अरे नीट आठव काय बोलवले ते. अरे हां, ते पहिला मंदिराने जाणार होते, तर त्यावर दर्शन घेऊन पुढे जाणार होते. नक्की ना? सर आता सगळा एक काम नाही नीट धरतरीस. रिक्षा तरी नीट चालव आता. काय तू चालव रिक्षा? नको भाऊ, तुम्हीच चालवा. आणि जरा लवकर चालवा, अक्षितला पण हे लग्न नाही करायचंय आणि मला पण. काय ताई? काय नाही काय नाही. ते 150 चेकमेंट वाले सोबत लगीन गिरतोय. कैसा वेल काय माहित त्याचा, तू स्पीड वाढव रे. नवा जमा तर सांग, मी चालवतोय. ये 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 चालव, तूच चालव ये. अरे काय करतोस तू? तू चालवतोस ना, मग चालव ना. अहो यानाला तुम्ही ऍक्सिडेंट कराल, काय करताय तुम्ही? जरा शिस्तीन चालव. आता तू म्हणा सांग. अरे भांडू नका, चला लवकर. अक्षितला उत्तराला हा बोलून नकार देणे जमत नाही, त्यामुळे तो लग्न.
असं व्हायला नको आहे. पण काय करायचं काय कळत नाही. हे देवा, नक्की इथेच आहे ना लग्न? हा माहित नाही, पण प्लॅनिंग चेंज केलं. मग हा ते रजिस्टर ऑफिस मध्ये गेलं होतं. अरे देवा, आता काय करायचं? अक्षय, उत्तरा जरा बोलायचं होतं तुझ्याशी. तू अक्षित बरोबर लग्न नको करूस. का नको करू? तुला वाईट वाटेल, पण त्यालाही तुझ्या बरोबर लग्न नाही करायचंय. मग का अक्षितला तुझ्या बरोबर लग्न करायचंय की तुलाच? तसं नाहीये. मग त्यालाच बोलू दे. अक्षित. हा? तुझी काही हरकत आहे या लग्नापासून? नाहीतर तू तर लग्न करणार नव्हतास ना. हेच सांगायला भेटायला आला होतास ना. मग विचार बदलला मी. मला वाटलं हेच माझ्यासाठी बरोबर आहे म्हणून. अक्षित सॉरी रे, मी तुला चुकीचं समजले. अक्षित माझं प्रेम आहे तुझ्यावर. तरी माझा निर्णय बदलणार नाहीये. काय समजतेस तू मला? तू हा बोलशील तेव्हा हा बोलू, आणि तू नाही बोलशील तेव्हा नाही. हा थांब, उत्तर बोलू दे मला. जरा विश्वास ठेवलास नाही माझ्यावर तू. जेव्हा बोलायला गेलो तेव्हा दूर पळायचीस माझ्यापासून तू. एवढा नकोसा झालो तुम्ही. आणि काय, कोणती गोष्ट खटकली तर बोलायचं होतं ना. तू तर संवादच सोडलास. स्वतःचा स्वाभिमान विसरून तुझ्या सतत पाठी असायचो. आता बोलशील नंतर बोलशील, पण तू माझ्या मनाचा विचार केलास कधी? तुला ना मी स्वतः किती बरोबर आहे हे दाखवायचं होतं. समोरचा माणूसही बरोबर असू शकतो याचा कधी विचार करत नाहीस तू. मी कोणत्या परिस्थितीतून चाललोय हे कळणार ना तुला. आणि त्यात तू लग्न जमवलंस? नाही, मला उत्तराने फोर्स केला हा म्हणायला. पण हा तर तू बोललीस ना, तेही मला विसरून. अक्षित खरंच सॉरी, माफ कर ना मला. अक्षित तू पण ना उत्तर. राहू दे ना दादा, अजून किती रडवणार वहिनीला. काय तू पण ना शाल्वी, मजा येत होती. कसली? उत्तरा दीदी आणि अक्षित जिजूंच्या लग्नाचं नाटक. काय? हा सगळा प्लॅन होता तुम्हा दोघांना एकत्र आणायचा. पण काही बोल, हिच्या चेहऱ्यावरचा उतरलेला रंग बघून मजा येत होती. काय मजा? इथे माझा जीव जळत होता. आणि तो तुला मी सोडणारच नाही. अगं अगं, तुला माहित होता ना सगळं? अगं नाही ग, मला पण आजच कळलं हा सगळा यांचा प्लॅन होता. श्रेयश तू पण? हो ताई, सामील व्हावं लागलं तुझ्या आनंदासाठी. थँक्यू. काय वहिनी तुम्ही पण? अरे मित्र आठी काय पण, आणि यो तर आमचा जिगरी यार आहे. तुम्ही इथे? हो, अक्षितला भेटायला आलो होतो. ऐका ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, कदाचित तुम्हाला वाईट वाटेल. बोला. मला तुमच्या सोबत लग्न करता येणार नाही. मला अक्षित सोबत लग्न करायचंय. तुमची काही हरकत नाहीये ना? माझी काय हरकत असणार, मी एक आर्टिस्ट माणूस, मला जेवढं सांगितलं तेवढी मी ऍक्टिंग केली. म्हणजे? अरे बापरे, हे पण एक नाटक होतं. उत्तरा? मी फक्त या नाटकाचा एक पार्ट होतो. आणि उत्तरा डायरेक्टर हो ना? नाही, जिने या संपूर्ण नाटकाची धुरा सांभाळली ती होती शाल्वी. म्हणजे सगळं तू केलंस तर. सॉरी दादा. तिला काय बोलायचं नाही. हा आता तू तिची बाजू घे. का नको घेऊ? आता बोल, आता बोल. आता तुम्ही आला तिची बाजू घ्यायला. त्याला नको जेव, आमची लाराची बहिणीच आहे ती. मला पण घ्या ना तुमच्या टीम मध्ये. इला राहून दे रे, राख सोर. ये ये, तुझं काय रे? जिथं तिथं मी. अक्षित, अरे हुंड्यान कलचे ना अंडे भेटतात, तुला पण काय भेटलंय?
सॉरी, तू नाराज नाहीयेस ना? अरे मी नाराज आणि सॉरी कशाला? तू जे केलंस ते माझ्यासाठीच, उलट मी तुला बोललं पाहिजे. थँक यू. तुमचा भरत मिलाप झाला असेल तर लग्नाचं बोलूया का? बोल ना. अरे लगीन कवच फिक्स होईल, फक्त हारना अक्षता बाकी होतील. अरे ती पण येतील. हा तो इस बात पे एक सेल्फी हो जाए. आय एम रेडी. तुला तर फोटो काढायला ना आवडत ना? हा पण फॅमिली फोटो काढायला काय प्रॉब्लेम आहे? आणि तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही, मला काय प्रॉब्लेम असेल? तुमचा फोन, तुमचा कॅमेरा, चाल तुझ्याच फोनची सेल्फी काढू. अरे दे फोन अकरा. हो कपल, ये बाजूला उभी राहू. ये सॉरी, माझ्यामुळे घडलं हे सगळं. मी पण सॉरी. अजूनही हे तुझ्या हातात आहे? तू दिलेलं पहिलं गिफ्ट आहे. असं कसं वेगळं करेन मी माझ्यापासून हे? ह्याला बघूनच विश्वास होता की तो अजूनही. दादा काय चाललंय? मी आहे इथे अजून. आता घेऊ सेल्फी. सेचीज.